चंद्रपुर शहर मनपा को बैंक ऑफ महाराष्ट्र के सौजन्य से रिसाइकलिंग मशीन प्राप्त हुई है। इस मशीन की क्या विशेषता है, देखिए इस खबर में। महाराष्ट्र राज्य में इस समय प्लास्टिक पर पूरी तरह से पाबंदी लगाई गई है, क्योंकि प्लास्टिक का इस्तेमाल करने से घातक परिणाम होते हैं। ये बात जग जाहिर है। इसी के परिप्रेक्ष्य में चंद्रपुर शहर मनपा को बैंक ऑफ महाराष्ट्र के CSR फंड के तहत एक रिसाइकलिंग मशीन प्रदान की गई है, जिसमें अगर आप खाली प्लास्टिक की बोतल डालते हैं तो आपको एक कूपन मिलेगा, जिसका इस्तेमाल आप होटल या किराना दुकान पर कर सकते हैं, जहां पर आपको 5-10% तक सामान में छूट मिलेगी। साथ ही एक मोबाइल वैन का भी आज लोकार्पण किया गया है, जो शहर में घूमकर प्लास्टिक का इस्तेमाल ना करे, ऐसा जन जागरण इस वैन द्वारा किया जाएगा, जिसकी आज विधिवत पूजा मान्यवरों के हाथों की गई। इस मौके पर मान्यवरों में जिलाधीश डॉक्टर कुणाल खेमनार, महापौर अंजलि घोटेकर, मनपा आयुक्त संजय काकड़े तथा बैंक ऑफ महाराष्ट्र के अधिकारी ने विस्तार पूर्वक इस रिसाइकलिंग मशीन एवं मोबाइल वैन के संबंध में, साथ ही प्लास्टिक का उपयोग न करें ऐसी अनेक बातों पर प्रकाश डाला। स्वयं सुनिए उन्होंने इस मौके पर क्या कहा। मार्च 2018 महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने चंद्रपूर महानगरपालिकेने एक खूप सुंदर व्हॅन या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारच्या लोकांना, व्यावसायिकांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करतात, परंतु केवळ आवाहन करून चालणार नाही तर त्यांना त्यासाठी पर्याय देखील सुचवावे लागतील, उपलब्ध करून द्यावे लागतील। त्या माध्यमातून अशा प्रकारच्या खूप सुंदर आणि कापडी पर्यावरणपूरक आणि इको फ्रेंडली अशा पिशव्या देखील त्यांनी निर्माण केलेल्या आहेत। विशेष म्हणजे जुन्या कपड्यांपासून आणि महिला बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून त्यांनी ह्या बॅग उपलब्ध करून दिलेल्या आहेत, आणि ह्या प्रकारची मोहीम राबवणारी मला वाटतं ही पहिलीच महानगरपालिका असेल। आज आपण आपल्या महानगरपालिकेच्या समोर प्लास्टिक मुक्तीचं जे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून जी वॉटर बॉटल राहते त्याचं रिसायकलिंग करायसाठी त्याचं इतर कुठेही लोकांनी फेकू नये आणि या ठिकाणी जर आमच्या मशीनमध्ये टाकली तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक कूपन मिळेल, म्हणजे म्हणजे हॉटेलचं असू शकते किंवा कुठल्या किराणा दुकानातलं असू शकते, त्याच्या माध्यमातून तुम्हाला 10% सूट तुम्ही जे काही वस्तू घेता त्याच्यावर मिळणार आहे। कारण आपण आत्ताच नुकतंच एक व्हॅनचं सुद्धा उद्घाटन केलं आहे, जे पूर्ण शहरामध्ये फिरणार आहे आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणार आहे की कुठेही तुम्ही प्लास्टिकचा एकदा वापर करू नका, आणि प्लास्टिक जर तुमच्याकडे असेल तर कृपया त्या व्हॅनमध्ये जमा करा। प्लास्टिकमुळे आपले नदी नाले चोख होत आहे आणि त्याच्यामुळे पुराचा धोका संभव होत आहे, आणि म्हणून या पद्धतीचं आपण बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून ही मशीन लावलेली आहे। अशीच मशीन आपण रामाळा तलावापाशी पण लावणार आहे, कारण आम्ही बघितलं आहे पुष्कळसे लोक तिथे रामाळा तलावावर येतात आणि प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी घेतात आणि ती बॉटल पाण्यामध्ये गंमत म्हणून फेकतात, पण असं केल्याने आपला रामाळा तलाव हा प्रदूषित होत आहे आणि अनेक हजारो प्लास्टिकच्या बॉटल्स आम्ही त्या ठिकाणी काढतो। पण अशी मशीन आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत, जेणेकरून नागरिकांना आवाहन करते की या मशीनचा सगळ्यांनी उपयोग करावा आणि आपली प्लास्टिकची बॉटल इतरत्र कुठेही न फेकता या मशीनमध्ये टाका। जे जे इन्स्ट्रक्शन आहे ते फॉलो केला तर तुमची ही प्लास्टिक बॉटल आतमध्ये जाईल आणि तुम्हाला एक गिफ्ट कूपन मिळेल, त्याच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा 10% सवलत कुठल्याही दुकानामध्ये मिळणार आहे, तेव्हा आपण याचा लाभ घ्यावा अशी महापौर नात्याने तुम्हाला सगळ्यांना विनंती करते। आपण शहरामध्ये सुद्धा प्लास्टिक बंदीच्या अंतर्गत अनेक कारवाया केल्या, अनेक जप्ती झाल्या, परंतु लोकांना काही पर्याय व्यवस्था असणं आवश्यक होतं। त्याचं पहिलं पाऊल म्हणून आज आम्ही जुन्या कपड्यांपासून काही पिशव्या बनवणे, कापडी पिशव्या बनवणे, तो एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला होता, त्या पिशव्यांचं वाटप आज झालेलं आहे। दुसरं म्हणजे आपल्याकडे पाण्याच्या बॉटलचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्याची योग्य विल्हेवाट लावल्या जात नाही, त्याची योग्य विल्हेवाट लावल्या जावी आणि त्याचे योग्य प्रोसेसिंग व्हावे यासाठी या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने, बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्याला यामध्ये CSR माध्यमातून मदत केली। CSR माध्यमातून या ठिकाणी आपण एक रिव्हर्स वेंडिंग मशीन बसवलेली आहे आणि त्या रिव्हर्स वेंडिंग मशीनमध्ये कुठल्याही नागरिकांनी आपल्याकडे असलेली जुनी बॉटल त्या ठिकाणी त्या मशीनमध्ये टाकल्यास त्याला 5-10% कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन डिस्काउंट असेल, किराणा मालावर डिस्काउंट असेल, त्याचं कूपन या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तरी या निमित्ताने सगळ्यांना माझं निवेदन राहील की आपल्याकडे असलेल्या प्लास्टिक बॉटल्स या बाहेर कुठेही कचऱ्यात नालीमध्ये न फेकता या वेंडिंग मशीनमध्ये जर आपण टाकल्या तर त्यांना
5 से 10% डिस्काउंट कूपन प्राप्त करता है आणि आपलं शहर प्लास्टिक मुक्त की प्लास्टिक को क्लीन अप करने के लिए और शहर को स्वच्छ रखने के लिए इसकी बहुत जरूरी थी और इसी वजह से हमने ये वेंडिंग मशीन हमारे CSR फंड से इनको दिलाई है। मैं ये चाहता हूँ कि यहाँ के नागरिक इसका पूरा का पूरा उपयोग करें और इस शहर को प्लास्टिक मुक्त बनाने में सहयोग करें। इस दौरान अन्य लोगों में मनपा उप महापौर अनिल फुलझले, मनपा के नगर सेवक अधिकारी कर्मचारी एवं बैंक ऑफ महाराष्ट्र की टीम मौजूद थी। CTV न्यूज के लिए वैभव रुयारकर की रिपोर्ट।